आज महाराष्ट्राची कार्यकारिणी जवळजवळ जाहीरच झालेली आहे आणि त्याच निमित्ताने आज या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं या पक्षाची विचारधारा पुरोगामी विचारधारा आहे आणि म्हणून या पुरोगामी विचारधारेलाच अनुसरून ही सगळी मंडळी याच्यामध्ये काम करायला तयार केली. आज या देशाला खऱ्या अर्थानं उपेक्षित समाजाला कशाची गरज आहे हेच या पक्षाने जाणलेलं आहे. आजही उपेक्षित वर्ग हे स्वातंत्र्य मिळूनसुद्धा या देशाला खऱ्या अर्थानं उपेक्षित वर्गाला स्वातंत्र्यच मिळालेलं नाही आणि म्हणून हाच विडा या पक्षाने उचललेला आहे का ज्या लोकाला स्वातंत्र्य मिळालं नाही ती स्वातंत्र्याची गंगा त्या लोकांच्या वस्तीपर्यंत पोहोचवण्याचं काम हा पक्ष करणार आहे आणि हीच या पक्षाची खरी विचारधारा आहे आणि या विचारधारेला सगळे लोक बांधलेले आहेत. 18 पगाड जातीचा हा पक्ष आहे. 18 पगाड जातीच्या माणसाला सोबत घेऊनच हा पक्ष अखंडपणे कार्यरत राहणार आहे आणि इथे कोणत्याही जाती धर्माला वाव नसणार आहे. इथे असेल विचारधारेला आणि प्रोग्रामला हेच या पक्षाची खरी रूपरेषा आणि हाच खरी अजेंडा या पक्षाचा असणार आहे आणि चांगली चांगली दिग्गज या पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. मला भरोसा काय आत्मविश्वास वाटतो या महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये हा पक्ष बळ धरेल आणि वटवृक्षाच्या भूमिकेमध्ये दिसेल. कधी पण छोटंसं झाड लावावं लागतं, त्याला पाणी घालावं लागतं आणि ते झाड मोठं झाल्याशिवाय राहत नाही. कोणी म्हणत असेल पक्ष आहे याचं या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे, मला सांगावंसं वाटतं या महाराष्ट्राचं काही वेगळं नाही. हे प्रस्थापित समाजाने कायम असंच आमच्यावर बिंबवलेलं आहे का हा छोटा पक्ष आहे, तो छोटा पक्ष आहे आणि या छोट्या पक्षाखाली छोट्या पक्षाला कधीच मोठं होऊ द्यायचं नाही आणि म्हणून आम्ही आज या देशाला दाखवून देऊ. कारण वसव्याखाली झाड कधी मोठं होत नाही, आम्हीसुद्धा झाड मोठं होऊन दाखवू. कारण आम्हाला तुमच्या वसव्याखाली राहायचं नाही आणि म्हणून या पक्षाची आम्ही वेगळं अस्तित्व निर्माण करणार आहोत. हे लोक ही पार्टी महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये आम्ही नावारूपाला आणल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण ताकद लावून सगळे टीम काम करत राहू कारण हा पक्ष 18 पगाड जातीचा पक्ष आहे, तुम्हा आम्हा सगळ्या सामान्य जनतेचा पक्ष आहे आणि रस्त्यावरच्या लोकांचा पक्ष आहे आणि याच पक्षासाठी हे काम करत सगळी टीम काम करत राहणार आहे आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला 18 पगाड जातीच्या लोकाला माझं आव्हान राहणार आहे. आजच्या निमित्तानं या पक्षामध्ये लाखोच्या संख्येने सामील व्हा आणि महाराष्ट्रामध्ये नवे देशामध्ये नवक्रांती आपण निर्माण करू. प्रस्थापितांना प्रस्थापित व्यवस्थेला आपण आता धक्का देऊ. प्रत्येक माणसाला आपणाला फसवण्याचंच काम केलेलं आहे. प्रत्येक प्रस्थापित पक्ष विस्थापित पक्षाला नामशेष करण्याचं काम करतो आणि म्हणून आता आपण हे दाखवून दिलं पाहिजे. आपल्याला अनेक लोक सांगतील पक्ष आहे महाराष्ट्रात चालणार नाही, आपण दाखवून दिलं पाहिजे. प्रत्येक पक्ष प्रस्थापित पक्षसुद्धा छोटेच होते पण आज नावारूपाला आलेले आहेत. त्यांच्याकडे आपण जर पाहिलं तर अशक्य काहीच वाटत नाही, आपलाही पक्ष त्यांच्या पंक्तीला जाऊन बसेल, नवे नवे त्यांच्यापेक्षा बाप बनेल. आणि म्हणून मला महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला सांगायचं आहे या समतावादी विचार पक्षाला 18 पगाड जातीच्या हा पक्षाला तुम्ही डोक्यावर घ्या आणि या पक्षामध्ये सामील व्हा.